सगळे रेडी होऊन निघालोय आता मिगोसच्या रामजन बघायला. आम्ही खूप डेट पासून ते ऐकलेलंय आणि आम्हाला काही काय आमच्या सोबत जो दुसरा ब्लॉगर येतोय त्याला सगळं माहित आहे, त्याच्यासोबतच आम्ही चाललेलो आहे. आणि एक प्रसाद पण आहे, प्रसाद पण एकदा जाऊन आलेले तर प्रसादला पण बरीच आयडिया आहेत. तर आता आपण सगळे निघूया. आता आम्ही निघणार आणि स्पेशली मे बी समर सीझन मध्ये, समर सीझन मध्येच ते बघण्यासारखं असतं. आता आफ्टरनूनचे 3:30 झाले आणि आता इथून आम्हाला ऑलमोस्ट 1.5 hours लागेल आणि आता आम्ही निघतोय. तर आम्ही पण असा प्लॅन केला की इव्हिनिंगचा प्लॅन केला म्हणजे ऊन पण थोडा कमी होईल आणि ज्यादा तिथे जाऊन जास्त एक्सप्लोअर पण करायला मिळेल. सो चलो आता निघूया आपण आणि लाईक पण करा तिथे. आता मंदिर मध्ये आणि बेबी ते यात्रा सुद्धा खूप गर्दी यात्रा होती का हा त्यामुळे तेवढी गर्दी आहे वाटत. मंदिर कोणतं आहे काय इथे पुरुष आहे इथलं बळजन्म गावचावरती आलोय आपण कोणती देवी. आम्ही आता मंदिरात चाललोय पहिले हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. तर यात्रा असल्यामुळे इथे सगळे दुकानं मांडवले. आता आम्ही पहिले दर्शन घेणार आहे आणि मग बाकीचं एक्सप्लोर करणार. स्पेशल निगोज म्हणजे रांजण खळगे बघायला आलेलो आहे. तर हे रांजण खळगे ते पाण्यामुळे तयार झालेले जे लहान मुठे आहेत हे रांजण खळगे बनायला ऑलमोस्ट 1000 वर्ष लागतात आणि हे 1000 वर्षापूर्वीचे बनलेले आहेत सगळे. आणि थोडं झूम पडतात हे सगळे लहान मोठे आकाराचे आहेत. पाण्याचे जे प्रेशर आहे तर त्याच्यात हे सगळे रांजण खळगे बनत असतात. आणि हे सगळं हे निसर्गाचा एक मोठा चमत्कार आहे. हे बघण्यासाठी लोक खूप दुरून दुरून येतात स्पेशली हे बघण्यासाठी. आणि याचा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा इथे बळगंगा देवी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या बळगंगा देवीची यात्रा चैत्र महिन्यापासून ते आषाढ महिन्यापर्यंत म्हटली या यात्रेसाठी येत राहतात दर्शनाला. असं आम्ही खूप कठीण येत राहतात आणि त्या पाण्याने हातपाय वगैरे होतात बरे. आज आपण ज्या निगोजच्या मळगंगा देवीला आलोय तर त्याची हिस्ट्री काय आहे. तर माझ्यासोबत जे दुसरे ब्लॉगर आहे तर ते सांगतील आपल्याला सगळे. त्यांचा पण चॅनल आहे द ट्रॅव्हलर आणि तो ते मी त्याच नाव मेन्शन करतोय. तर त्यांच्या चॅनलला जाऊन पण सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला पुण्यातले जे न्यू स्पॉट आहे तर त्यांची सगळी हिस्ट्री ते त्यांच्या चॅनल वर टाकत असतात. तर त्यांच्या चॅनलला पण जाऊन नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू दीपिका यांचं सांगितलं दीपिका डायरी. तर या ठिकाणी धूम राक्ष नावाचा राक्षपूर्वीची गीत असेल. तर साधू संतांना खूप त्रास देत होता त्यांनी देवदेव आशीर्वाद मिळाल्यानंतर
त्यांनी स्वर्ग सुद्धा आक्रमण केलेलं. तर ते तीस कोटी देव त्यानंतर महादेवाकडे गेले की आम्हाला राक्षसापासून वाचवा. महादेव यांचा वध हा कुठल्या पुरुषांच्या हातून नाही. मग त्यानंतर महादेवांनी आपल्या जगातील गंगा देवी गंगाला अवतार सांगितलं. देवी गंगानी नळगंगा या रूपात अवतार घेऊन त्या धूमराक्ष नावाचा वध केलेला आहे. हेच आहेत ते पाण्याने झालेले राजन खळगे आणि लोकांनी ते खूपच खराब केले. तर खूपच इथे कचरा पण टाकलेला आहे त्यांनी सगळ्यांनी. कृपया असा कचरा तरी नका टाकू. ही कुकडी नदी आहे आणि ह्या साईडला एक ह्या साईडला एक मंदिर आहे आणि ह्या पुलाच्या पलीकडे अजून एक मंदिर आहे. तर ह्या दोघं मंदिरला जोडणारा हा झुलता पूल आहे आणि हा राज्य सरकारने बांधलेला आहे. तर हा पूल आता सध्याचं आकर्षण आहे लोकांचं. लेटेस्ट उदाहरण दाखवते बाया काकू इथं उभे आहेत. ते मी आता जस्ट वरतून प्लॅस्टिकची थैली फेकली पाण्यामध्ये. व्हेरी बॅड. निसर्गाची किमया बघा केवढी अद्भुत आहे की तिथे प्रसाद सुद्धा जाऊ शकतो. आजच्या दिवसाचं लॉगिंग काय कम्प्लीट होत नाही. आज आपण देवी मळगंगा त्यासोबतच रांजण खळगे म्हणजेच स्पॉट होल्स ट्रॅव्हल करत आहोत. तर आपल्यासोबत आहेत भावना पाटील. ते थोडक वन डे ट्रीपसाठी ही मस्ट व्हिजिट प्लेस आहे आणि नक्कीच इथे व्हिजिट करा. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आणि आजचा व्लॉगही मी इथेच एंड करते. आय होप तुम्ही आजचा व्लॉग पण एन्जॉय केलाच असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राइब. थँक्यू अँड बाय बाय. तसं धरण्यापेक्षा असं पकडायचं. असं आम्ही आता सगळे निघालोय पंचे निघोस आता चालू. आज युद्ध केलं देवांबरोबर. प्रसाद कुठे चालला? याला काय म्हणतो? पॉटहोल्स. तू पाशी तिरकी ना दीपिका. झालं का? लाईक शेअर अँड सबस्क्राइब.